देवेंद्र फडणवीसांनी पवार, आदित्य आणि उद्धव ठाकरेंवरती आरोप करण्यासाठी दबाव आणला असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तसंच समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत असं सांगून फडणवीसांनी समित कदमसोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा एकदा दावा केला. ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला, उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य, 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ, म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. आणि मी वारंवार सांगते, पण मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेविट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते, आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं. 3 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-7 पाठवलं, एकदा तो माझ्याकडे सील एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या, आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं. तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता सुमित कदम. सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे आणि देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील, त्यांचे अतिशय घरगुती संबंध, त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे, समित कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना, त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांचे, समित कदम हे अतिशय जवळचे. आणि त्यांनीच त्याला, समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीसनीच त्याला बाय सुरक्षा दिली. आता इतका जवळचा, इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.